शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले होयामी शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं मी आज स्वागत करतो. आज आपल्या प्लॉटला या जवळपास 95 दिवस झाले आणि आज आपण बाळबांधणी चालू केल्या. पावसाच्यामुळं आपल्याला थोडा लेट झाला बाळबांधणी करायला, नाहीतर आधीच आपण करणार होतो. कारण आत्ताची सिच्युएशन जर बघितली तर हे बघा, एक एक कांडी प्लॉटला सुटायला, जाळी वगैरे पण एकदम सुंदर आहे. तर बांधणी आपण ह्या आत्ता करून घ्या लागलो आहे. बांधणी करताना मित्रांनो काय मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ बांधणी करताना तुम्ही सुरुवातीला जेवढी चांगली माती लावाल तर तेवढी चांगली माती आत उसाच्या गच्च्यात जेवढी जाऊन पडेल तर तेवढं तुमच्या ऊसासाठी पुढच्या दृष्टिकोनातनं चांगलं आहे. आता आज इथं बांधणी करताना आपण VST जो पॉवर टिलर आहे तर त्याच्या साह्यानं माती उडवतोय. नेमकी तुम्हाला मी दाखवतो माती कशी उडते आणि माती कितपत उडून पडते तुम्ही हे पण बघू शकताय. पॉवर टिलर इथं शेतातनं निघून गेला पुढं सरीतनं, तर माती लागते कशी बघा. आपला उद्देश काय आहे, मी मगाशीच म्हणलं, माती लागताना आपल्याला ऊसाच्या गच्च्यात माती गेली पाहिजे. ही बघा, पूर्ण ऊसाच्या गच्च्यात माती जाते. अजिबात गवान कुठं राहताना दिसते का बघा तुम्ही, राहत नाही अजिबात. ह्या पद्धतीनं माती खरं म्हणजे आपल्या ऊसाला लागली पाहिजे सुरुवातीची जी बाळबांधणीचे. आणि बाळबांधणीची माती लावताना जास्त खोल लावण्याचा पण प्रयत्न करू नका. काय होतं सांगतो, जर तुम्ही जास्त खोल माती लावायला गेला तर बांधणीच्या वेळेला परत माती उडत नाही आणि पाहिजे असा बेड आपल्याला तयार होत नाही. तर खोल न करता पॉवर टिलरवाल्याला आहे तीच माती, फक्त उचलून पडू द्या आणि गवान राहायला नको अशी गोष्ट सांगा. आता ह्या प्लॉटमध्ये आपण काय केलं आहे, खतांचे डोसेस ह्या प्लॉटमध्ये काल टाकलेत. एका बाजूनं सेंद्रिय खत म्हणजे कंपोस्ट टाकलंय आणि एका बाजूनं आपण रासायनिक खतांचा डोस दिला आहे. रासायनिक खतांच्या डोसमध्ये आपण 2 बॅग 24 20, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 25 किलो SOP, 2 बॅग पॉलिसल्फेट आणि 2 बॅग सिलिकॉन या पद्धतीनं खतांचे डोसेस दिलेत. मायक्रोन्युट्रियंटची मात्रा आपण सल्फेट बेसमधून देत नाही आहे प्लॉटला. सगळं जे मायक्रोन्युट्रियंटचं नियोजन आहे ते मायक्रोन्युट्रियंटचं नियोजन आपण ड्रिपमधनं मित्रांनो केलं आहे. त्यासाठी आपण ड्रिपमधनं जे सोडायचे मायक्रोन्युट्रियंट आहेत तर ते वापरतोय. खतांचा डोस बघा, काल संध्याकाळी टाकून घेतला ह्या पद्धतीनं असा रांगोळी पद्धतीनं आणि त्याच्यावर आता मग आज पॉवर टिलर चालवायचं काम चालू आहे. तर मुळांची वाढ तुम्हाला बघायची असेल तर मुळांची वाढ बघा. गन्ना मास्टरचं आपलं किट वापरल्यानंतर जे काय फायदे होतात तर ते फायदे तुम्हाला इथं दिसतील. ही मुळं आता बेडमध्ये गेलेली तुटलीत मुळं, पण ही तुम्ही कंडिशन बघा मुळांची कशी आहे. सध्या जर आता बघितलं तुम्ही तर ही पांढरी मुळं काही तुटलेली दिसतात ह्याच्यामध्ये, या प्लॉटमध्ये. हे बघा, म्हणजे आपण हा प्लॉट सोयाबीनचा होता, विना मशागत केलेला मित्रांनो, त्यामुळं आत्ता प्लॉट पूर्ण कठीण आला आहे. कशामुळं, मध्ये पाऊस जो पडला त्याच्यामुळं बऱ्याच प्रमाणात रान चेचलं गेलं आणि त्याच्यामुळं पाहिजे या प्रमाणात आता एक एरिएशन राहिलं नाही प्लॉटमध्ये. त्यासाठी मग गडबड करून भरणी करून घ्यायचा, बाळबांधणी करायचा एक निर्णय घेतला. तर ह्या पद्धतीनं मित्रांनो नियोजन झालं पाहिजे. तुम्ही बघा, आपलं जिथं जिथं किट वापरलं तिथं तिथं मुळ्यांची ॲक्टिव्हिटी इतकी फास्ट आहे. आता शेतामधनं चालताना इथं बघितलं तर तुम्ही त्या बेडमधल्या सगळ्या मुळ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. हे बघा, हे बघा, पण ह्या मुळ्या तुटणारच, कारण बांधणी करताना ह्या मुळ्या तुटतातच. जरी तुटल्या मुळ्या आता या, तरी जास्त काय त्यांना आपल्याला फरक पडत नाही. ह्या मुळ्या जरी तुटल्या आपल्या तरी पण प्लांट ते रिकवर करून घेतात आणि नवीन मुळे याला चालवतात. तर ह्या पद्धतीनं मित्रांनो आता हे बाळ बांधणीचं मी नियोजन करतोय.
एक गोष्ट म्हणजे पॉवर टिलरवाला जो आहे तुमचा तो एकदम चांगला कॉन्टॅक्टमधला असावा, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करणार असावा. कारण जर आत्ता चुकला तुम्ही तर हे परत खोडव्याला सुद्धा तुम्हाला त्रासदायक होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा आता परत पॉवर टिलर यायला लागलाय, तुम्हाला परत इथं दाखवतो माती कशा पद्धतीनं पडत्या. आता समजा इथे एका बाजूनच तुम्हाला माती पडलेली दिसल्या बरोबर, आता आपल्या एका गड्ड्यामध्ये 12-13 फुटवेत ही आपण खिसून घेणार आहे पण मोठ्या बांधणीच्या आधी. तर आता माती ज्या वेळेला पॉवर टिलरनं पडत्या त्यावेळेला रिव्हर्स पॉवर टिलर चालवल्यामुळे उचलून माती कशी मागं पडत्या. आता तुम्हाला हे पॉवर टिलर त्या बाजूने येतोय तर इथं तुम्हाला पॉवर टिलर आल्यानंतर दिसेल की हा बेड बघा परत कसा तयार होतो. थोडा मोबाईलासमोरून पडतो म्हणजे तुम्हाला समजेल. चांगला बेड तयार झाला पाहिजे तर ही गोष्ट लक्षात घ्या. खताचे डोसेस टाकताना एका बाजूने खताचे डोसेस शक्य असल्यास एका बाजूने सेंद्रिय खतं टाका आणि व्यवस्थित त्याला माती लावून घ्या. म्हणजे परत जो प्लॉट तुमची पुढची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ तुम्हाला चांगली मिळेल. आता आपण पुढचं नियोजन याचं कसं करणार आहे मित्रांनो, पुढचं नियोजन आपण ह्या प्लॉटचं आता एक महिन्याभरानं परत 2-2, 3-3 कांड्यावर ऊस चढला की परत आपण मोठी बांधणी करणार आहे. तत्पूर्वी 15 दिवसानंतर आता 1-2 पाणी फिरल्यानंतर आपण हा ऊस खिसून घेणार आहे. म्हणजे ह्यातले जे जास्तीचे कोंब आहेत ते आता बऱ्यापैकी मरून जातील आणि जे जास्तीचे वाटतील ते जास्तीचे खिसून घेऊन आपल्याला जेवढे गरजेचे आहेत तेवढेच गरजेचे आपण कोंब ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. आपलं ड्रिप पण आहे, आता ड्रिप असं तुम्ही बघितलं असेल उचलून ठेवलं आहे. अजून काही थोडे व्हिज्युअल्स दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडी एक आयडिया येईल. आणि बाळ बांधणी करताना मित्रांनो ह्या मी गोष्टी सांगितलेल्या तुम्ही थोड्या लक्षात ठेवा. हे बघा कोंबांची जाडी वगैरे आपल्या एकदम चांगली आणि एकदम जबरदस्त आली आपल्या गन्ना मास्टरच्या सगळ्या तंत्रज्ञानामुळं आणि किटमुळं. फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटते की मुळे ह्या तुटतात, तर त्या मुळे आता तुटणार त्याला पर्याय नाही. कारण काय आहे, विना मशागत आपलं शेत होतं त्यामुळं बेडकडं मुळ्या जास्त, कारण खाली जमिनीत जास्त समजा जर उतरायला वाव नाही तर बेडकडं जास्त मुळ्या वाढल्या. तर ह्याच्यावर आता आपण एक परत रिकवरचा स्प्रे घेणार आहे म्हणजे प्लॉटवर आलेला स्ट्रेस वगैरे तुम्हाला त्या ह्याच्यात पूर्णपणे कमी होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने आपण आता नियोजन करणार आहे. म्हणजे एकच गोष्ट बांधणी करताना लक्षात ठेवायची, ऊसाच्या गच्च्यात माती गेली पाहिजे एवढीच, बाकी काही नाही. पॉवर टिलरवाल्याला तेवढं सांगा ऊसात गवान कुठं राहिली नाही पाहिजे आणि गच्च्यात आपल्या माती गेली पाहिजे. चला तर भेटू परत अशाच नवनवीन विषयावर. आपल्या होएम शेतकरी समाजाचा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची सगळी माहिती मिळेल. धन्यवाद.